नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या कशा पद्धतीचा ट्रेड बनू शकतो, मार्केटचं सपोर्ट रेझिस्टन्स टेक्निकली आणि ऑप्शनचा कुठं आहे, या सगळ्या गोष्टी बघून त्या ठिकाणी ट्रेड करण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. मित्रांनो, आज निफ्टी आणि बँक निफ्टीचं मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालंय. बँक निफ्टीनं विशेष कोणतेही मुवमेंट दिलेलं नाही आणि निफ्टीमध्येही म्हणावी अशी मुवमेंट जे आहे त्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलेलं नाही. दोन्ही हायर लेवलला सेलिंग आणि लोअर लेवलला बाईंग जे आहे ते आज मार्केटमध्ये क्लिअरली दिसून आले. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की बाबा, तुम्हाला मार्केटमध्ये हायर साईडला मार्केटमध्ये कन्सोलिडेशन जे आहे ते अपेक्षित आहे आणि बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी जे आहे ते काय करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागेल. आणि ज्या ज्या लोकांनी आज बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी वापरली असेल त्यांना डेफिनेटली मार्केटमध्ये थोडाफार प्रॉफिट जो आहे तो झाला असेल, किंवा बऱ्याच वेळेला मार्केट जे आहे ते साइडवेज राहिलेलं आहे. मित्रांनो, आजचं जर सेक्टरला इंडायसेस परफॉर्मन्स जर चेक केला तर निफ्टी 0.1%, बँक निफ्टी ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालाय. मित्रांनो, ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी मिडकॅप 100 जो आहे तो ऑलमोस्ट 1% मायनस आहे. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टी स्मॉल कॅप मध्ये ऑलमोस्ट 2.3% डाऊनफॉल आहे. त्याचबरोबर मित्रांनो, निफ्टी आयटी मध्ये पण 0.10% रॅली आहे. अदरवाइज जर बघितलं मित्रांनो, टोटल ब्रॉड मार्केटमध्ये अक्रॉस द ब्रॉड मार्केटमध्ये तुम्हाला क्लिअरली सेलिंग प्रेशर जो आहे तो मार्केटमध्ये त्या ठिकाणी दिसून आलाय. त्यातल्या त्यात जर विचार केला तर मेटल स्टॉकमध्ये ऑलमोस्ट 2.80%, 2.8% फॉल जो आहे तो मार्केटमध्ये त्या ठिकाणी क्लिअरली दिसून आलेला. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा असेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये तर तो ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीचा बनतो हे आपल्याला बघून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं की बाबा, तुम्हाला आज बँक निफ्टी जो आहे तो 36,080 वरती जाताना बाय करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 210 आणि 490 टार्गेट भेटेल असं काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि मित्रांनो, आजचा बँक निफ्टीचा जो हाय आहे 36,317 हाय तयार केला, म्हणजे साधारणतः तुम्ही 36,080 वरती बँक निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरू केल्यानंतर सकाळी जर हा कॉल ऑप्शन खरेदी केला असता तर तुम्हाला गॅरंटेड मित्रांनो त्या ठिकाणी चांगला प्रॉफिट जो आहे तो कॉल ऑप्शन मध्ये झाला असता. आणि आपण देखील खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो सकाळच्या कॉल ऑप्शन मध्ये अर्न केलेला आहे. तो कशा पद्धतीत आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय मी तुम्हाला सांगितलं, बाबा बँक निफ्टीला जर आपल्याला सेल करायचं असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी 35,800 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्ही सेल करू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला नवल वाटेल, अक्षरशः आजचा बँक निफ्टीचा जर लो चेक केला तर आजचा बँक निफ्टीचा लो आहे मित्रांनो 35,890 काय त्या ठिकाणी लो आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. म्हणजे इथं कोणतीही ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला सेलिंगला मिळालेली नाही. म्हणजे तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी काय करावं लागली असते या ठिकाणी वापरावं लागते. इथे थोडा फॉल जो आहे तो हा मार्केटमध्ये काय झाला होता या ठिकाणी आला होता. आणि इव्हन मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर देखील ही गोष्ट सांगितली होती, बाबा मार्केटमध्ये जे आहे तुम्हाला जर ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड तुम्हाला कुठं भेटू शकतो एक चांगला ट्रेड. तर मी मित्रांनो, मी काय सांगितलं तुम्हाला या ठिकाणी बघा, मी सकाळी 10:14 आपला टेलिग्राम चॅनल जो आहे प्रीमियम टेलिग्राम चॅनेलवरती एक मेसेज टाकला होता, बँक निफ्टी 36,150 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. काय स्ट्रॉंग सपोर्ट आहे? आणि बँक निफ्टी 36,330 वरती जर गेला तर तुम्हाला एक खूप फास्ट मुवमेंट जे आहे ते भेटेल असं म्हणून काय केलं होतं सांगितलं होतं. आणि विशेषतः मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टीचा विचार केला तर मी हा जो मेसेज टाकला होता तुम्हाला किती वाजता मेसेज टाकला होता, 10:14 आसपास हे मेसेज मी काय केले होते त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले होते टाकले होते. म्हणजे मित्रांनो, ज्या वेळेला बँक निफ्टी साधारणतः 36,253 लावतात त्यावेळेला मी तुम्हाला टेलिग्राम सांगितलं होती, बाबा बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक मोठी मुवमेंट जर अपेक्षित असेल तर बँक निफ्टी जोपर्यंत 36,330 वरती जात नाही तोपर्यंत काही करू नका. आणि तुम्हाला मित्रांनो नवल वाटेल, बँक निफ्टीचा आजचा हाय आहे 36,317 बँक निफ्टीनं हाय तयार केला. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. म्हणजे मार्केटला तुम्ही एक्झॅक्ट टॉपला काय करू शकत होता, बाहेर पडू शकत होता, किंवा तिथून तुम्ही पुट ऑप्शन मध्ये जरी एंट्री घेतली असती तरी तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असता. पण मित्रांनो, तो भाग सोडून द्या, झालं होय तर जर त्या गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये लागू होत नाहीत हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. पण मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, बाबा बँक निफ्टीसाठी आपल्याला 36,150 सपोर्ट आहे. आणि मित्रांनो, जसं बँक निफ्टीने इथं हा सपोर्ट ब्रेक केला, बघा मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे का, इथं काय होता 36,150 सपोर्ट जसा बँक निफ्टीनं ब्रेक केला मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट या ठिकाणी 200 ते 225 फॉल जो आहे तो इमिडिएट तुम्हाला पुढल्या 1/4 पाऊण तासामध्ये काय झालं होतं स्क्रीनवर बघायला मिळाला होता. हे पहिल्यांदा काय करा, म्हणजे या पद्धतीच्या लेवल किंवा लाईव्ह मार्केटमध्ये गायडन्स जो आहे तो आपण मार्केट संदर्भात शेअर केला जातो. आणि ज्या ज्या लोकांनी मित्रांनो ह्या एरियामध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला
ती सर्वच्या सर्व लोक लॉस मध्ये राहण्याची प्रॉबिलिटी खूप जास्त, कारण का इथं प्रीमियम बिलकुल वाढला नाही. आणि ज्यावेळेला मित्रांनो मी ही सांगितलेली लेवल ज्यावेळेला डाऊन साईडला मार्केटनं ब्रेक केली त्यावेळेला मात्र खूप चांगला ऑप्शन फुट ऑप्शन मध्ये काही लोकांनी प्रॉफिट जो आहे तो अर्न केलेला आहे. पण मी त्यांचे स्क्रीनशॉट काय केले तिथं स्क्रीनवर टाकलेलं नाही. त्याचं रिझन काय की बाबा त्यांनी स्वतः इंडिपेंडेंटली त्या लेवलवरती ट्रेड टाकलाय, तो माझ्यामुळे ट्रेड टाकलेला नाही किंवा मी डायरेक्टली तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही इथं ट्रेड घ्या. ओके असू द्या, तो नो प्रॉब्लेम. मित्रांनो बघा आता तुम्हाला वाटेल सर तुम्ही हे कशासाठी सांगायला लागला की बाबा मार्केटनं आज काय केलं, तर मित्रांनो याच्या पाठीमागे खूप मोठी स्टोरी आहे. तुम्हाला उद्या मार्केटमध्ये काम करायचं असेल ना तर आज मार्केटचे प्राइस एक्शन काय होतं, मार्केटनं कुठल्या लेवलला रिस्पेक्ट दिला होता, मार्केटनं आज कुठल्या लेवलला ब्रेकडाऊन दिला होता, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही तोपर्यंत नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड करण्यामध्ये काही अर्थ नाही. मार्केटला जर शिकायचं असेल तर मित्रांनो बॅक टेस्टिंग करा, बॅक मार्केटचं बिहेवियर अनुभवून बघा, मार्केट कुठल्या लेवलला रिस्पेक्ट देत आहे हे काय करा त्या ठिकाणी बघा, तुम्हाला डेफिनेटली खूप चांगला बेनिफिट जो आहे तो मार्केटमध्ये होईल. मित्रांनो आपण निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी आपल्याला बाय करायचा होता 16,267 वरून काय करायचं होतं आपल्याला, निफ्टी जो आहे तो मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बाय करायचं. आणि सकाळी बघा सकाळचा लो एक्झॅक्ट डॉट त्याच ठिकाणी, इथं जर तुम्ही निफ्टी मध्ये सकाळी ट्रेड टाकला असता तर डेफिनेटली मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये काय झाला असतो 16,267 ते 16,311 आणि 16,348 चा हाय जो आहे तो काय झाला असता या ठिकाणी तुम्हाला मिळाला. आणि मी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं मार्केट लाईफ टाईम हायला आहे आणि आज मार्केटनं काय केलं या ठिकाणी मित्रांनो एक नवीन लाईफ टाईम हाय जो आहे तो निफ्टीनं तयार केला. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मी काय सांगितलं कालच्या बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी वापरावं लागेल, मार्केटमध्ये लगेच सेलिंग प्रेशर किंवा मार्केटमध्ये अजून काय होणार ह्या गोष्टी इथं अपेक्षित धरू नका. आणि डॉट मित्रांनो तुम्ही जर इथं सकाळी एंट्री घेतली असती तर तुम्हाला मित्रांनो आपलं जे टार्गेट होतं 36,348 चं टार्गेट जे आहे ते इझिली काय झालं असतं स्क्रीनवर मिळालं असतं. आणि मित्रांनो लोअर साईडला आजचा निफ्टीचा लो किती माहिती का, आजचा मित्रांनो निफ्टीचा लो आहे 16,202 आणि मी निफ्टीला सेल करायला सांगितलं होतं 16,200 म्हणजे डॉट मार्केटनं निफ्टीनं आपला जो सेलचा कॉल होता जिथून आपण सेल करणार होतो त्या डॉट पॉइंटला येऊन रिस्पेक्ट दिला आणि तिथून मार्केटमध्ये परत एक बाउन्स बॅक जो आहे तो वरती चांगल्या पद्धतीनं आलेला तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा तुमचा ट्रेड कुठं बनतोय कशा पद्धतीनं बनतोय हे पर्यंत काय करा समजून घ्या. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर साधं सिंपल डिस्क्रिप्शन मध्ये जावा युट्यूबच्या, त्या ठिकाणी मी झिरोदा अपस्टॉक ऍलिस ब्लू या तिघांची काय केले लिंक दिले, या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा. आणि त्या डिमॅट अकाउंट मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर आपण जरूर तुम्हाला काय करू माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनल मध्ये ऍड करू. मित्रांनो तुम्हाला साधारणतः जर इथं ट्रेड टाकायचं असेल ह्या लेवलवरती तर तुम्हाला अजून एक गोष्ट जी आहे ती या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे. मार्केटचा ऑप्शनचा बेस कशा पद्धतीचा आहे, ऑप्शनचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीचा आहे हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. जोपर्यंत तुम्ही मित्रांनो ह्या गोष्टी जोपर्यंत समजून घेणार नाही, ऑप्शन चेन जोपर्यंत समजून घेणार नाही, ऑप्शन चेन मधले चेंजेस जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमधून पैसा कमवायचा आहे ऑप्शन बाईंग करून हे विसरून जावा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शनचं जे बिहेवियर तयार करण्यात आलंय, ऑप्शन चेन जी तयार करण्यात आली ती ऑप्शन सेलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न आणि ऑप्शन सेलरनं पैसा कमवला पाहिजे त्याच्यासाठी तयार करण्यात आले. आणि मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल आणि ऑप्शन ट्रेडिंग करून जर काही पैसा कमवत असाल तर खरंच तुमचं ते खूप मोठं अचीवमेंट आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का ओव्हरऑल पूर्ण जर ऑप्शन ट्रेडिंगचा जर तुम्ही स्टडी केला तर मित्रांनो ह्या मार्केटमध्ये तुमची मुळात विनिंग प्रॉबॅबिलिटी किंवा टोटल मार्केट तुमच्या फेवर मध्ये किती टक्के माहिती, 20% पण मार्केट तुमच्या फेवर मध्ये नाही. मग मार्केट 20% तुमच्या फेवर मध्ये असताना जर तुम्ही तिथं ट्रेडिंग करत असाल आणि ट्रेडिंग करून जर प्रॉफिट कमवत असाल तर डेफिनेटली मित्रांनो हे तुमच्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आणि हे खूप मोठं काम जे आहे ते तुम्ही मार्केटमध्ये करताय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर आज मार्केटमध्ये नेमकं एक्झॅक्ट ऑप्शन चेन मध्ये काय झालंय हे बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे. मित्रांनो निफ्टीमध्ये आज 16,300 असेल, 16,400 असेल, इव्हन 16,500 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज कॉल रायटिंग झालंय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे ह्याचा अर्थ निफ्टीसाठी उद्या हायर साईडला ट्रॅव्हल करणं थोडं चॅलेंजिंग असणार आहे, रिस्ट्रिक्टेड अपसाईट असणार आहे. प्रत्येक हायर साईडला मार्केटमध्ये तुम्हाला थोडंफार सेलिंग प्रेशर जे आहे ते स्क्रीनवर दिसून येण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो लोअर साईडचा जर विचार केला तर इव्हन 16,200, 16,000 आणि 16,100 या स्ट्राईक प्राइसला देखील ह्यूज पुट रायटिंग झाले. आणि चेंजिंग ओआयचा जर विचार केला तर निफ्टीचा स्पॉटचा जो सपोर्ट बनतोय एकदम स्ट्रॉंग सपोर्ट, जो आज आपण सेलचा कॉल जिथून ऍक्टिव्ह करणार होतो तो आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे 16,200 या ठिकाणी चेंज इन ओआय ह्यूज झाला, याचा अर्थ मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला 16,200 च्या खाली जाणं अपेक्षित नाही.
एक इवन मार्केट जे आज क्लोज झालं ह्या क्लोजिंग मार्केटमध्ये तिथं कुठं तर पुट रायटरचं कन्व्हिक्शन जे आहे ते 16,200 ला असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो चेंज इन ओवायचा जर विचार केला तुम्ही विशेषतः तर त्या ठिकाणी आज जो चेंज इन ओवाय हायएस्ट कॉल साईडला जो झालाय तो 16,400 16,450 आणि 16,500 या स्ट्राईकला म्हणजे याचा अर्थ हायर साईडला प्रत्येक 100 पॉईंटला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटवरतीच क्लिअरली. आणि दुसरा मित्रांनो टोटल मार्केटमध्ये जे आज पुट आणि कॉल जे आहे त्याचा जर स्टडी केला तर हा डेटा पण परत एका पॉईंट ऑफ व्ह्यूला इंडिकेट करतोय मार्केटमध्ये तुम्हाला खूप कमी टाइम फ्रेम मध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये 60-70 किंवा 50-55 पॉईंटची मुवमेंट अपसाईडला डाऊन साईडला भेटेल आणि त्यानंतर हायर साईडला किंवा लोअर साईडला उद्या निफ्टी जो आहे तो कन्सोलिडेट एका रेंजमध्ये थांबण्याची शक्यता आहे. तिथं ऑप्शन सेलर जो आहे तो प्रॉफिटमध्ये कमवण्याची शक्यता आहे. ऑप्शन चेन मध्ये क्लिअरली इंडिकेशन आहे मार्केट साईडवेज राहणार आहे. थोड्याफार अपसाईडला डाऊन साईडला जरी मुवमेंट आल्या तर तिथं ऑप्शन बायरला प्रॉफिट कमवून जमणार नाही कारण का मार्केट बिलकुल ट्रेंडिंग असण्याची शक्यता कमी वाटते. इन केस मित्रांनो काही ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाले अजून काही डोमेस्टिक सेंटिमेंट चेंज झाले आणि उद्या जर मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटिमेंट आला तर मात्र मित्रांनो हायर साईडला तुम्हाला चांगली मुवमेंट किंवा डाऊन साईडला देखील एक चांगली मुवमेंट मार्केटमध्ये क्लिअरली अपेक्षित आहे. आणि ही कुठल्या लेवलला तुम्हाला एक चांगली डायरेक्शनल मुवमेंट अपसाईडला डाऊन साईडला भेटू शकते ते पण मी काय करेल तुम्हाला सांगेल. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये काय झाले आज तर मित्रांनो बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये देखील सेम निफ्टी सारखं बिहेव्हिअर आहे. त्या ठिकाणी 36,000 असेल 36,200 असेल 36,500 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज कॉल रेटिंग झालंय. याचा अर्थ मार्केटला हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 36,200 वरती ट्रॅव्हल करणं चॅलेंजिंग असणार आहे. आणि आज आणि त्याच्या पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी देखील मित्रांनो मार्केटमध्ये जो सेलिंग प्रेशर माउंट झाला होता म्हणजे हायर लेवलला जे प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा हायर लेवलला मार्केटचं कन्सोलिडेशन होणं आणि परत खाली 36,000 हे साधारणतः 36,200 रेंजमध्ये मार्केटमध्ये बिहेव्हिअर अलीकडे दिसून आलेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो लोअर साईडचा जर विचार केला ना बँक निफ्टीचा तर त्या ठिकाणी 35,500 या स्ट्राईक प्राईसला काही प्रमाणात पुट रायटिंग जे आहे ते झालेलं आहे आणि त्यानंतरचं पुट रायटिंग जे आहे ते 35,000 या स्ट्राईक प्राईस आहे. आणि चेंज इन ओवाय जर पुटचा विचारात गेला तर 36,500 ही जी स्ट्राईक प्राईस आहे कॉल साईडचा चेंज इन ओवाय ह्यूज आहे. म्हणजे मार्केट उद्या एनी हाव काय जरी झालं तर 36,500 वरती जाणं मार्केटला खूप टफ आणि चॅलेंजिंग असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो जरी हा हायएस्ट रेजिस्टन्स असला तरी देखील 36,200 36,300 36,400 या स्ट्राईक प्राईसला देखील चेंज इन ओवाय ह्यूज आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला एकतर मार्केटला ऑलरेडी 36,200 आणि 500 रेजिस्टन्स आहे पण इन बिटवीन ज्या स्ट्राईक प्राईस आहेत ना तिथं चेंज इन ओवाय आजचा ह्यूज आहे. म्हणजे याचा अर्थ मार्केटला खूप टफ आणि चॅलेंज असणार आहे हायर साईडला जाणं. आणि समजा मित्रांनो जरी मार्केटला टफ आणि चॅलेंजिंग असेल हायर साईडला जाणं आणि समजा इन केस काही सेंटिमेंट पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झाला आणि मार्केटनं जर या हायर लेवलचा क्रॉस केल्या साधारणतः 36,500 किंवा 36,200 300 400 आणि 500 ह्या जर रेंज ब्रेक केला ना मार्केट तर तिथं मार्केट 700 ते 800 पॉईंटची रॅली तुम्हाला हायर साईडला देऊ शकतं कारण का ह्यूज कॉल रायटर आहेत. आणि हा कॉल रायटर जर पाठीमागे सरकला आणि तिथं जर शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली तर खूप मोठी मुवमेंट अपसाईडला अपेक्षित आहे. पण मित्रांनो ज्या पद्धतीचं मार्केटचं प्लेसमेंट आहे ज्या पद्धतीचं मार्केटचं बिहेव्हिअर आहे यानुसार मार्केट साधारणतः 36,200 आणि 36,300 हायर साईडला जाणं थोडं अपेक्षित नाही आणि गेलं तरी खूप फास्ट मुवमेंट पण आपल्याला तिथं अपेक्षित नाहीये. मला तर ही अपेक्षित नाही हे मी इंडिव्हिज्युअल सांगतो. त्याचबरोबर मित्रांनो पुट साईडला जर विचार केला समजा उद्या इन केस मार्केटनं जर 36,000 सपोर्ट ब्रेक केला ऑलरेडी मित्रांनो हा सपोर्ट आहे तो टेक्निकली जर बघितलं ऑप्शनचा जर बघितलं तर वीक आहे एवढा ऑप्शन रायटर एवढा स्ट्रॉंग नाहीये तिथं. ओके तर असू द्या काय अडचण नाही. या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपल्याला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो हे आपल्याला काय करू या ठिकाणी बघा. मित्रांनो मार्केटचा जर विचार केला ना इथे एक ट्रेंड लाईन जी आहे ती तयार झाली आज. या ठिकाणी काय निफ्टी बँक निफ्टीमध्ये एक ट्रेंड लाईन आहे आणि ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जोपर्यंत मार्केट जात नाही म्हणजे साधारणतः ह्या ट्रेंड लाईनचा स्विंग लो जर बघितला तर तो कुठे येतोय तर या ठिकाणी हा स्विंग लो आहे. ओके तर मित्रांनो उद्या आपल्याला बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठं बँक निफ्टी सेल करायचं आहे. ओके बँक निफ्टी सेल कुठं बँक निफ्टी सेल करायचं आहे तुम्हाला उद्या. ओके साधारणतः 35,917 या ठिकाणी काय करायचंय बँक निफ्टीला तुम्हाला उद्या सेल करायचं. हे सेल करायचं म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो समजा उद्या मित्रांनो मार्केट जर 35,917 जर खाली चाललं तर तुम्ही जरूर मित्रांनो त्या ठिकाणी 36,000 पुट ऑप्शन बाय करणं तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट जे ते मार्केटमध्ये भेटेल
35,765 ओके पहिलं टार्गेट भेटेल 35,765 हे काय होईल तुम्हाला पहिलं स्क्रीनवरती टार्गेट भेटेल आणि दुसरं टार्गेट जे आहे ते मित्रांनो साधारणतः या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर येताना दिसून येईल साधारणतः 35,640 हे जे आहे टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी 617 टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर येताना दिसून येईल ओके हे टार्गेट काय होतील तुम्हाला स्क्रीनवर दिसून येतील आणि त्यानंतर जर समजा मार्केट हेजा पण खाली निघाल तर 35,500 पर्यंत देखील मार्केट लोअर साईडला जाऊ शकतो म्हणजे खूप मोठी मोठी टार्गेट डाऊन साईडला येत आहेत मित्रांनो छोटी छोटी टार्गेट घेऊन काय करावं लागेल तुम्हाला लोअर साईड साठी काम करावं लागेल मित्रांनो तुम्हाला जर उद्या बँक निफ्टी मध्ये हायर साईडला जर बाईंग करायचं असेल तर बँक निफ्टी कुठून बुलिश आहे उद्या तर मित्रांनो एक लेवल जे आहे ती तुम्ही काय करा उद्यासाठी नोट करून ठेवा ओके कुठली लेवल आहे उद्या जर मित्रांनो बँक निफ्टी 36,100 वरती जर निघाला तर बँक निफ्टी काय करा या ठिकाणी बाय करा मग बाय करा म्हणजे कोणता ऑप्शन बाय करा तर डायरेक्ट 36,000 कॉल ऑप्शन जो आहे तो तुम्ही काय करा त्या ठिकाणी बाय करा ओके त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट जे स्क्रीनवर भेटेल पहिलं टार्गेट तुम्हाला 281 टार्गेट भेटेल 36,281 काय होईल पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं टार्गेट 36,480 तुम्हाला दुसरं टार्गेट भेटेल आणि मार्केट 36,500 वरती जर होल्ड झालं ऍटलिस्ट 10 मिनिट साठी ओके तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी मध्ये ऑलमोस्ट 250 to 300 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते आपल्याला हायर लेवल साईटला उद्या अपेक्षित आहे पण हे एवढं इझी असणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात म्हणजे या लेवलवरती काय करायचं उद्या तुम्हाला बँक निफ्टी मध्ये काम करायचं मित्रांनो बाय आणि सेल मी जी लेवल सांगितल्या बँक निफ्टीचे हायर साईटला मी बँक निफ्टीला बाय करायला सांगितलं 36,100 लोअर साईडला 35,917 ही जी रेंज आहे मित्रांनो बँक निफ्टीची ह्या रेंजमध्ये तुम्हाला बिलकुल ट्रेडिंग करायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या ही जी रेंज आहे बँक निफ्टीची कुठली ही जी रेंज आहे बँक निफ्टीची ह्या रेंजमध्ये तुम्हाला बिलकुल ट्रेडिंग करायचं नाही हा टोटल मित्रांनो नो ट्रेड झोन आहे तुम्ही जर ह्या रेंजमध्ये ट्रेड करण्याचा जर प्रयत्न केला तर इथं मित्रांनो तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त बनते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो जर उद्या तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीतला ट्रेड आपला कुठून बनू शकतो कुठल्या स्ट्राईक प्राईसला आपल्याला निफ्टीमध्ये ट्रेड टाकणं आपल्याला जास्त फायद्याचं होईल तर मित्रांनो ओके आज निफ्टीने काय केलं तर लाईफ टाईम हाय तयार केला 16,359 हा मार्केटचा हाय आहे मग मित्रांनो उद्या जर निफ्टीला जर आपल्याला बाय करायचं असेल तर कुठून निफ्टी बाय करायचा आहे तर मित्रांनो निफ्टी उद्या मी बाय करणार कुठून बाय करणार माहितीये का माझा उद्या निफ्टीवरती व्ह्यू हा बुलिश असेल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या कारण टेक्निकली जर विचार केलं तर उद्या निफ्टीला वरती घेऊन जाण्याची प्रॉबॅबिलिटी जी बनते ती फक्त आणि फक्त बँक निफ्टीमुळे बनेल बँक निफ्टीमध्ये तेजी असेल तर परत उद्या एकदा नवीन लाईफ टाईम हाय जो आहे तो निफ्टी तुम्हाला तयार करताना स्क्रीनवर इझिली दिसेल निफ्टी बाय करायचंय मला उद्या मित्रांनो 16,311 वरून बाय करायचं आहे मला मित्रांनो पहिलं टार्गेट जे आहे ते स्क्रीनवरती 16,348 मला पहिलं टार्गेट भेटेल दुसरं टार्गेट मित्रांनो 16,390 मला टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 16,410 वरती जर मार्केट टिकलं तर इझिली तुम्हाला या ठिकाणी मार्केट जे आहे त्या हायर साईडला 16,448 पर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी वरती जाताना क्लिअरली दिसून येईल हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ह्या लेवल जे आहेत त्या तुमच्यासाठी काय त्या ठिकाणी खूप महत्वाचे आहेत ह्या लेवलवरती जे आहे ते तुम्हाला काय करावं लागेल उद्या मार्केटमध्ये काम करावं मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टीमध्ये तुम्हाला डाऊन साईडला मुवमेंट जे आहे ते कुठून भेटू शकते तर मित्रांनो 16,245 जर खाली निफ्टी निघाला ओके निफ्टी जो आहे ओके निफ्टी तुम्हाला सेल करायचा आहे कुठून निफ्टी सेल करायचा तुम्हाला निफ्टी सेल कुठून करायचा आहे 16,245 बिलो ओके इथं काय करायचंय निफ्टीला सेल करायचा आहे इथून जर निफ्टीला तुम्ही सेल केलं ओके तर तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते स्क्रीनवरती मित्रांनो साधारणतः या ठिकाणी जास्तीत जास्त 16,202 टार्गेट भेटेल 16,202 हे काय होईल तुम्हाला टार्गेट भेटेल आणि त्याच्या जर खाली उद्या निफ्टी निघाला तर मित्रांनो निफ्टी साधारणतः तुम्हाला कुठपर्यंत घेऊन येऊ शकतो माहित का तर 16,148 पर्यंत 16,148 पर्यंत जो आहे तो निफ्टी काय होऊ शकतो डाऊन साईडला उद्या येऊ शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे ह्या लेवलवरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये
ट्रेड टाकायचा आहे. आणि मित्रांनो, मी आज माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे, प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जो कॉल दिला होता तो कुठला दिला होता एकदा बघून घ्या. मी सकाळी मित्रांनो 9:16 बँक निफ्टी 36,100 कॉल ऑप्शन ऍड करायला सांगितलं होता. 9:17 हा ऑप्शन मी 271 वरून बाय करायला सांगितलं होता. वेट फॉर ऍक्टिव्ह, आणि ऍक्टिव्ह झाल्याशिवाय कुणीही एंट्री घेऊ नका सांगितलं होतं. वेट त्यानंतर मित्रांनो साधारणतः हा ऑप्शन जो आहे तो पुढल्या 4 ते 5 मिनिटांमध्ये ऍक्टिव्ह झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर मित्रांनो ह्या ऑप्शन 271 ते 297, त्यानंतर मी हा SL चेंज केला होता, ट्रेलिंग स्टॉप लॉस लावला होता. त्यानंतर 302, 325 असेल, 348 असेल. 348 ज्यावेळेला हा ऑप्शन मित्रांनो गेला, 325, 348 हा ज्यावेळेला ऑप्शन गेला त्यावेळेपर्यंत आपण आपला स्टॉप लॉस हिट झाला होता. पण ऍक्च्युली आपण 325 काय केलं होतं, त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रॉफिट त्या ठिकाणी बुक केलं होतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मित्रांनो. कसं असतं माहिती का, रोजच्या रोज आपल्याला 100-150 पॉइंटची मुव्हमेंटची अपेक्षा मार्केटमध्ये, बँक निफ्टीमध्ये तर कधी किमान दहीत धरू नका. कारण का बँक निफ्टी ऑलमोस्ट 80% टाइम हा साईडवेज असतो. या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपला स्टॉप लॉस जो आहे तो खूप छोटा बनतो, 20 पॉइंटचा स्टॉप लॉस. आय थिंक माझ्या माहितीनुसार मार्केटमध्ये कुणी हा एक्सपेरिमेंट करत नाही 20 पॉइंटचा स्टॉप लॉस घेऊन, तो पण टेलिग्राम चॅनेलवरती फ्रीली टाकणं की बाबा आपला SL हिट झालाय, पोझिशन एनी हाव कॉस्ट वरती चेंज करा, क्लोज करा. आपण म्हणून काय करत असतो त्या ठिकाणी सांगत असतो मित्रांनो, एका खूप वेगळ्या लेवलची मेंटॅलिटी आणि सायकोलॉजी जी आहे ती तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असते. आणि आय थिंक मला खूप अभिमान आहे की आपल्या टेलिग्राम चॅनलला जे काय सध्यापर्यंत लोक जॉईन झालेत 800 जास्त, त्या लोकांच्या प्रॉफिटमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करतोय. मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग मधून जर पैसा कमवायचा असेल तर कमीत कमी ट्रेडिंग करा. तुम्ही जेवढं जास्तीत जास्त ट्रेडिंग कराल तेवढा जास्तीत जास्त लॉस होईल, तुम्ही जेवढं कमीत कमी ट्रेडिंग कराल तेवढं जास्तीत जास्त पैसा तुम्ही घरी घेऊन जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. धन्यवाद. थँक्यू.